घरात नेहमी राजकारण समाजकारण यांचे विषय असायचे. मला नेहमी वाटायचं आपण देखील या विषयात भाग घ्यावा, गावचे प्रश्न समजून घ्यावे आणि खरोखरच इच्छा असेल की मार्ग नक्की सापडतो आणि तेच माझ्या बाबतीत झालं. ही घटना घडली दौंड तालुक्यातील पारगाव साळूमळूच्या गावात. 2018 ग्रामपंचायत निवडणुकीत मी सदस्य म्हणून उभे राहिले आणि लोकांनी मला सरपंच केलं. ही गोष्ट आहे सरपंच जयश्री ताकवणे यांची. तत्पूर्वी पारगाव हे दारूबंदीसाठी राज्यात प्रसिद्ध आहेच, पण बचत गटासाठी देखील त्याला ओळखले जाऊ लागले. गावात निवडणुका झाल्या, जयश्री ताकवणे सरपंच झाल्या आणि त्यांच्यासह अन्य 10 महिला ग्रामपंचायत सदस्य. सुरुवातीच्या काळात गावातील प्रश्न समजून घेतले, ते अभ्यास करून जयश्री ताकवणे यांनी मार्गी लावले. गाव वाड्या वस्त्यात विखुरलेलं, त्यामुळे तिथे जाण्यासाठी चांगले रस्ते बांधले. लाईट पाणी यांची कामे टप्प्याटप्प्याने होतच होती. वर्ष पालटलं, ग्रामपंचायत कळू लागली. पुढील नियोजित कामे सदस्यांच्या मदतीने मार्गी लावली. हे सगळं घडत असताना त्यांना मार्गदर्शन करत आमदार राहुल कुल यांनी त्यांना आर्थिक मदत दिली, त्यासोबतच वेळोवेळी मार्गदर्शन देखील केले. ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच, असा असावा गावचा आदर्श सरपंच. प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा. प्रायोजक शुद्ध आयुर्वेद चूर्ण दूध कांडी, दी कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मुकुंद इंजिनियर्स. नमस्कार, मी दौंड तालुक्यात पुणे जिल्ह्यातली पारगावची पहिली लोकनियुक्त सरपंच जयश्री शरद ताकवणे. माझा कार्यकाळ हा 27 जुलै 2018 ते 26 जुलै 2023 असा होता. गावामध्ये पहिले तर प्रामुख्याने समस्या होती ती पाण्याची होती. त्यानंतर रस्ते नव्हते गावामध्ये व्यवस्थित, होते ते पण सगळे डागडुजीला आलेले होते. आणि गावामध्ये लाईटची समस्या होती, अंगणवाड्यांची समस्या होती, अंगणवाड्यांच्या खूप साऱ्या मागण्या होत्या. आणि महिलांविषयी तर म्हणजे गावामध्ये असं महिला फक्त एकतर देवाला किंवा दवाखान्यात एवढ्याच यायच्या. म्हणजे महिलांना ग्रामपंचायत माहीत नव्हती किंवा बाकी काही अदर गोष्टी काही माहितीच नव्हत्या. राजकारणाशी महिलांचा कसलाच काही संबंध नव्हता. त्याच्यामुळं मग आम्ही सरपंच आणि माझ्यासोबत दुसऱ्या 9 जणी अशा आम्ही 10 जणी बॉडीमध्ये, 18ची बॉडी आमची आणि त्याच्यामध्ये आम्ही 10 जणी महिला सदस्य म्हणून काम केलं. शॉपमध्ये वाईन विक्रीचं होतं, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातलं आपलं पहिलं गाव होतं की ज्याने वाईन बंदीचा ग्रामसभेमध्ये एक मताने ठराव पास केला आणि तो पाठवला की ही वाईन विक्री आमच्या गावामध्ये चालणार नाही. कारण आमच्या गावाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की आमच्या गावामध्ये एकही दारूचं दुकान नाही आहे आणि होणारही नाही भविष्यामध्ये. एखादं म्हणजे घरात एखादा व्यक्ती जरी व्यसनाधीन असला तरी तो संपूर्ण कुटुंबाला त्रासदायक असतो. आणि मागच्या शासनाने तर ते वाईन विक्रीला परवानगी दिली, त्याच्यामध्ये गावातल्या सगळ्या महिला अक्षरशः म्हणजे खूप व्यथित झाल्या की हे नाही झालं पाहिजे. म्हणून मग आम्ही कुठेतरी ह्याला बंदी राहावी. म्हणजे आमच्या गावाचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की गावामध्ये आमच्या दारूबंदी आहे. म्हणजे एकही दारूचं दुकान आमच्या गावामध्ये झालं नाही गेल्या 25 ते 50 वर्षापासून. म्हणजे कळतंय असं आमच्या गावात दारूचं दुकानही नाही आणि तसं होऊही देणार नाही असं ग्रामसभेमध्ये ठराव परत एकदा मंजूर करून घेतला आणि वाईन विक्रीला बंदी करणारं आपलं गाव हे गाव महाराष्ट्रातलं पहिलं गाव ठरलं. गावात विकास कामे चालू असताना जयश्री ताकवणे यांना महिलांसाठी काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. त्यांनी गावातील महिलांची सभा बोलवली, चर्चा केली. चर्चेतून त्यांनी विधवा बंदी कायदा एकमताने पारित केला. तरी देखील आणखीन काय करता येईल याचा विचार सुरूच होता. मग त्या गावातील महिला बचत गटाकडे वळल्या आणि ते पाऊल वेगळी ओळख निर्माण करण्यास पुरेसे ठरले. विकास कामे होत राहतात, मात्र त्यांनी महिला बचत गटासाठी जे केले ते गावासाठी अभिमानास्पद आणि पंचक्रोशीसाठी कौतुकाचे ठरले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या बचत गट उपक्रमाची दखल घेतली आणि आपल्या गावात राबविली. महिलांसाठी पहिलं तर मी सांगितलं तसं गावामध्ये महिलांचा कुठंच वावर नव्हता. ग्रामपंचायतमध्ये राजकारणात वगैरे तर विषयच नव्हता. काय महिलांना काही म्हणजे 0% अगदी मलाही काही माहीत नव्हतं ग्रामपंचायत काय काय असतं, सरपंच काय असतं, सरपंचाचं काम काय असतं हेही मला माहीत नव्हतं. अगदी माझ्या घरात राजकारणाची पार्श्वभूमी असली. माझे दीर या दौंड तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आहे, त्याच्यामुळे राजकारणाची पार्श्वभूमी आमच्या घरामध्ये आहे पहिल्यापासून. लोकांचं जाणं येणं आहे, पण अगदी एवढं डीपमध्ये महिला कधी बाहेर पडल्या नव्हत्या किंवा अदर कोणत्याच महिला नव्हत्या बाहेर.
जेव्हा महिला सरपंच पद गावाला मिळालं आणि महिला सरपंच म्हणून तिथं बसली, तेव्हा बाकीच्या महिलांनाही म्हणजे यावंसं वाटायला लागलं. तिथं महिलांची वर्दळ वाढली, ज्या काही ग्रामपंचायतच्या योजना असतात त्याच्यासाठी महिलांची जाये वाढली तिथं. आणि मी डेली तिथं असायचे, म्हणजे 2 तास कंपल्सरी मी 2 ते 3 तास दुपारची तिथं द्यायचीच. त्याच्यामुळं महिलांना आधार वाटायचा की बाबा आहेत महिला आपलं, चला काही काम असेल तर. मग उलट त्यांना असं दडपण कमी झालं, काही घरगुती अडचणी असल्या काही असल्या तरी महिला मोकळेपणानं बोलू लागल्या, येऊ लागल्या. गावामध्ये महिलांसाठी असं सबळ काहीच नव्हतं. मग बचत गट होते, पण बचत गट असे फक्त नावाला होते, म्हणजे ते काय पंचायत समितीला वगैरे जोडलेले नव्हते. मग माझ्या कार्यकाळाच्या पहिल्या शेवटच्या वर्षामध्ये, म्हणजे 2018 शेवटमध्ये पंचायत समितीकडनं उमेद महाराष्ट्राचं ते उमेद अभियान आहे, ते उमेद अभियान राबवण्याचं आम्हाला पत्र आलं की तुमच्या गावामध्ये राबवायचं का. तर मी पटकन त्यांना सांगितलं की हो. आणि मग आपण ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन ग्रामसंघ स्थापन केला. त्याच्यामध्ये त्यांनी 3 ते 4 दिवसाचं ट्रेनिंग महिलांना दिलं आणि बचत गटाची या ठिकाणी चांगल्या प्रकारे ग्रामसंघ स्थापन झाली. त्याची सगळी कार्यकारिणी आपण निवडली आणि चांगल्या प्रकारे ग्रामसंघ स्थापन केला. ग्रामसंघासाठी जागा ग्रामपंचायतमार्फत आपले विकास सेवा सोसायटी आहे तिथं, पारगाव विकास सेवा सोसायटी, तिथं त्यांना आपण त्याच्यासाठी जागाही उपलब्ध करून दिली ग्रामसंघासाठी, ऑफिससाठी. 10 बचत गट होते सुरुवातीला, आता जवळजवळ 35 बचत गट ग्रामसंघामध्ये स्थापन झालेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे. तर गावामध्ये बचत गट म्हणजे फक्त पैसे गोळा करायचे आणि वाटून घ्यायचे एवढंच चाललं होतं. आणि मला तर बचत गटाचं काही म्हणजे ब पण माहिती नव्हता, की बचत गटाचा माझा काही संबंधच नव्हता कधी. तर मग म्हणलं अरे हे बरोबर नाही आहे, नुसतेच पैसे गोळा करायचे आणि वाटून घ्यायचे, की महिलांनी ह्याचा काहीतरी आपल्यासाठी उपयोग करून घ्यावा काहीतरी, आणि महिलांचाही आपल्या कुटुंबामध्ये हातभार लागावा आणि आर्थिक चंचणे त्याच्यामध्ये काहीतरी स्वतःची ओळख निर्माण करता यावी महिलांना. म्हणून मी हा छोटासा एक प्रयत्न केला, महिलांसमोर एक प्रोजेक्ट मांडला की आमच्या गावामध्ये गहू हे मुख्य पीक असतं आणि आमच्या ह्या बचत गटामध्ये जवळजवळ 70% महिला ह्या शेतकरी आहेत आणि प्रत्येकाच्या घरी गहू असतो. त्यावर्षी माझ्याही घरी गहू होता, पण त्या गावामध्ये खूप सारा कचरा होता. मग माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की आपल्याला एवढा त्रास आहे, हार्वेस्टरने गहू करतात आणि तो साफ करायला खूप सारा खर्च आणि खूप सारा वेळ असतो, मग का नाही आपण गहू क्लिनिंगचं एखादं मशीन घ्यावं. आणि मी हे प्रपोजल महिलांपुढं मांडलं आणि त्याचे प्रोसेस मग आम्ही त्याच्यासाठी पैसा कसा उपलब्ध करायचा, तर बचत गटामध्ये जे तुमचे साठलेले पैसे आहेत तेच आपण एकत्र करू आणि त्याच्यासाठी ॲडव्हान्स भरू. म्हणून आम्ही 8 बचत गटांनी एकत्र येऊन त्याच्यासाठी तो ॲडव्हान्स भरला आणि एक भरारी महिला ग्रामोद्योग संघ स्थापन केला. याच्यामध्ये 8 महिला बचत गट आहेत आणि जवळजवळ 100 महिला याच्यामध्ये सहभागी आहेत. तर हा एक दौंड तालुक्यांना मला वाटते पूर्ण कुठंच हा प्रयोग नाही, आम्ही एक प्रयोग म्हणून केला आणि तो सक्सेस झाला. तर ह्याचं मला सांगायला खूप आनंद वाटतो की अगदी 12 इंदापूरपर्यंत ह्याची प्रसिद्धी झाली आणि असे 2-3 गावामध्ये आपल्या शेजारच्या पण आमच्या इथं येऊन त्यांनी पाहिलं, आमच्याकडनं माहिती घेतली तुम्ही काय केलं कसं केलं. मग आम्ही सगळं अंदाजपंच जागोदर्श केलं होतं. मग त्यांना आमच्या कुठं कुठं काय चुका झाल्या हे करताना काय काय अडचणी आल्या त्या सुधारून त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या पद्धतीने करा. मग 2-3 गावांमध्ये हा प्रयोग केला. तर आपले रायगण सिद्धीचे आदरणीय अण्णासाहेब हजारे यांच्याकडेपर्यंत पण ही बातमी गेली आणि मग त्यांनी पण म्हणजे भेटायला बोलवलं तिथं आम्हाला. आपल्या PMFME काम करणारे दिलावर शेख म्हणून आहेत, तर त्यांच्याकडं मी आपलं म्हणलं आमच्या बचत गटासाठी काय मदत होईल का डाळ मिलसाठी वगैरे, म्हणजे कारण ते गहू ग्रेडिंग आणि डाळ मिल्स आहे, त्याच्यामध्ये मसाला उद्योग आहे, पिठाची गिरणी आहे, तर हे सगळं अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये येतं. तर मग आम्ही त्यांच्याकडे गेलो, तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला अण्णा हजारेंना भेटायची संधी मिळाली आणि त्यांनी पण त्यांच्या गावामध्ये त्यांना ही संकल्पना खूप आवडली की त्यांनी म्हणले मी सगळं कार्य केले, मला महिलांसाठी काहीतरी करायचं आहे. आणि त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली की पारगावमध्ये अशा अशा प्रकारचं महिलांनी एक छोटंसं हे चालू केलं आहे, तर त्यांनी आता मोठ्या प्रमाणामध्ये तिथं महिलांसाठी एका गटाला एक तेलघाणा, पिठाची गिरणी, मसाला उद्योग आणि अशा प्रकारचं त्यांनी खूप एक छोटंसं असं संकुल उभं केलं आहे आणि तिथं त्या प्रकारे त्यांनी मस्त खूप छान असं त्यांच्या बचत गटामार्फत तिथं ते चालू केलं त्यांनी पण. गावातील विधवा महिलांसाठी सुद्धा आपण ग्रामसभेतनं जे विधवा बंदी म्हणजे जे काय एखाद्या महिलेचं समजा पतींचं निधन झालं तर त्यांना दागिने उतरवताना वगैरे खूप म्हणजे त्यांना आधीच तर खूप मानसिक आघात झालेला असतो आणि त्यानंतर पुन्हा ते सगळा प्रकार ते बघवणं
एक दोन वेळेस असं लक्षात आलं की हा प्रकार कुठेतरी बंद व्हायला पाहिजे, म्हणून आपण ग्रामसभेमध्ये आणि महिला सभेमध्ये सुद्धा याच्यामध्ये ठराव संमत करून घेतला की ही प्रथा गावामध्ये बंद झाली पाहिजे आणि एकमताने याच्यामध्ये सगळ्यांनी ठराव मंजूर केला. महिला बचत गट हा सरपंच काळा जयश्री ताकवणे यांच्यासाठी जिव्हाळ्याचा ठरला. गावातील महिला व्यावसायिक उद्योजक झाल्या, कुटुंबाला आज त्या हातभार लावत आहेत. हे पाहिल्यावर आपण काहीतरी चांगले केले. ज्या समाजाचे देणे लागतो ते ह्या मार्गातून पूर्ण होण्याचे समाधान वेगळंच असल्याचं सरपंच जयश्री ताकवणे सांगतात. डिजिटल साक्षर गाव करण्यासाठी डिजिटल सखी हा प्रोग्राम खूप म्हणजे चांगल्या प्रकारे गावामध्ये राबवला. 3 वर्षासाठी आफामने आपलं गाव म्हणजे दत्तक घेतलं होतं. आफाम्स आणि L&T फायनान्सेस सर्व्हिसेस त्यांच्या CSR मधनं हा उपक्रम गावामध्ये राबवला. यामध्ये 7 डिजिटल सखींनी प्रत्येकीनी 1000 कुटुंब अशा कुटुंबातील महिलांना, घरच्यांना, वृद्धांना त्यांनी ते गाव डिजिटल साक्षर करण्यासाठी घरोघरी जाऊन आपल्या भारत सरकारच्या ज्या काही योजना आहेत जसं की अटल पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना, खूप साऱ्या योजना आहेत, तर ह्या योजना घरोघरी जाऊन सांगितल्या. त्याचबरोबर त्यांना सगळं मोबाईलवरनं ट्रान्झॅक्शन कसं करायचं काय हे पण त्यांना शिकवलं. महिला उद्योजक म्हणून उभं केलं, म्हणजे 3 वर्षासाठी त्यांना फ्री ऑफ कॉस्टिंग त्यांना अगदी नेणं आणणं खाणं पिणं ह्यासहित संपूर्ण ज्या दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन आणि टेलरिंग ह्या 4 व्यवसायामध्ये महिला एवढ्या एक्सपर्ट झाल्या की 70 ते 75 कुटुंब उभी राहिल्याचं समाधान त्याच्यातनं मला मिळालं आणि हा प्रकल्प खूप छान प्रकारे गावामध्ये राबवला गेला. बचत गटाच्या माध्यमातून महिला एकत्र आल्या, आर्थिक साक्षर झाल्याच, मात्र त्यांना छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायांची ओळख व्हावी जेणेकरून त्यांना काहीतरी नवीन कल्पना सुचतील म्हणून गावातील सर्व महिला सदस्यांनी बारामती कृषी विज्ञान केंद्र, भीमथडी यात्रा या स्थळांना भेटी दिल्या. संसाराच्या गरड्यातून बाहेर पडून त्यांनी अष्टविनायक यात्रा, गणपतीपुळे अशा यशस्वी सहलींचं आयोजन केलं. तर महिलांना आपल्या चूल आणि मूल आणि घरच्या वातावरणातनं कधी बाहेर पडायला मिळत नाही. कधी सामूहिक बाहेर जाणं किंवा कुटुंबासोबत बाहेर जाणं हे ग्रामीण महिलांना तसं फार कमी असतं. तर मग आम्ही ग्रामपंचायततर्फे जेव्हा आमचा ग्रामसंघ स्थापन झाला तेव्हा महिलांना बचत गट म्हणजे काय असतं, बचत गटामध्ये आपण काय काय करू शकतो या गोष्टी माहीत नव्हत्या. तर ह्या गोष्टी माहीत करण्यासाठी मी आमच्या ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायतच्या खर्चाने या महिलांना भीमथडीला नेऊन जवळजवळ 2-3 बसेस आम्ही करून गेलो होतो आणि भीमथडीचे जत्रा त्यांना दाखवून आणली आणि त्यांनाही कल्पना सुचली की बाबा ह्याच्यातनं आपण काहीतरी करू शकतो. त्याच्यानंतर मग आम्ही अष्टविनायकची ट्रिप केली ज्यामध्ये फक्त महिलांनी सगळं त्याचं संयोजन केलं आणि आम्ही खूप म्हणजे खूप एन्जॉय केला आणि मस्तपैकी कुठेही काही अडचणी आल्या नाहीत की बाबा महिला काही पण करू शकतात हे त्याच्यातनं पुन्हा एकदा सिद्ध झालं की महिला अगदी कुठलीही गोष्ट फक्त एकदा त्यांना थोडासा सपोर्ट मिळाला आणि ताकद मिळाली की त्या काहीही करू शकतात. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आम्ही 2-3 ट्रिप अशा छानपैकी करून आलो आणि त्याच्यानंतर मी नसताना सुद्धा एक गणपतीपुळेची ट्रिप महिलांनी करून आल्या. खूप छान त्यांचे अनुभव होते आणि विशेष म्हणजे त्या खूप आनंदी आणि समाधानी होत्या की ताई तुमच्यामुळे आम्ही बाहेर पडलो आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करू शकलो. त्यांचा आनंद म्हणजे ती ट्रिप सक्सेस झाल्यामुळे त्यांचा आनंद अगदी गगनात मावत नव्हता. गावातील विविध विकास कामे करताना प्रामुख्याने गावदेवी असलेलं तुकाई माता मंदिर आणि परिसराचे सुशोभीकरण केले. गावातील मुख्य रस्त्यांसाठी आमदार राहुल कुल यांच्या मदतीने 250 कोटींचा निधी गावात आणला. सोबतीला गावात जलजीवन मिशनचे काम सुरूच आहे. सरपंच जयश्री ताकवणे यांची सरपंच पदाची कारकीर्द यशस्वी ठरली ती त्यांनी केलेल्या बचत गटाच्या कार्यामुळेच. इच्छा असली की ती पूर्ण करण्याची तयारी ठेवावी. आलेल्या आव्हानांना जिद्दीने सामोरं जावं आणि त्यात जयश्री होणे इतकं. तालुक्याचे आदरणीय आमदार राहुलदादा कुल यांच्या माध्यमातून 2.5 कोटींचा निधी या मंदिर विकास परिसरासाठी उपलब्ध केला. यामध्ये मंदिर परिसरात सभोवती संपूर्ण ब्लॉक टाकले जिथं की 4-5 हजार लोक बसू शकतील आणि इथं गावदेवीचा आमचा खूप मोठा उत्सव असतो. नवरात्रामध्ये असतो, माघ पौर्णिमेला खूप मोठा यात्रा असते आणि तिथं लोकांची गैरसोय व्हायची. इथं प्रामुख्याने इथं बाजार तळ भरत होता पहिला मंदिरासमोर की बाजार भरायचा. बाजाराला पण जागा नव्हती. मग आमचे अण्णांनी, आदरणीय माऊली अण्णांनी आणि सगळ्या आमच्या कमिटीनी याच्यावरती पर्याय म्हणून गावामध्ये जी पडीक पडलेली जागा होती खूप वर्षानुवर्ष 40-50 वर्षापासून, तर त्या जागेमध्ये सगळं काट्या कुपाट्या घाणीचं साम्राज्य होतं सगळं, तर त्यांनी स्वतः तिथं थांबून
लोकांनी इतकं सहकार्य केलं आणि ते सगळं पटांगण स्वच्छ करून बाजाराला आधी पर्यायी जागा तिथं उपलब्ध करून दिली. आता गावचा बाजार आमचा इथं भरायचा तर तासभर 2-3 तासामध्येच जायचा. आता पूर्ण दिवसभर बाजार असतो आणि इथले शेतकरी पण खूप खुश आणि समाधानी आहेत की त्यांच्या मालाला एक विक्रीसाठी इथं एक स्टँड मिळाला म्हणून. त्याच्यामुळे बाजार तळ्याचा पण विकास झाला. गावामध्ये पहिली तर एक 7-8 वर्षापूर्वी एक पाण्याची योजना झाली पण ती पूर्णपणे फ्लॉप झाली. म्हणजे व्यवस्थित त्याच्यामधनं पिण्यासारखं पाणी, म्हणजे चांगलं पाणी होतं पण अगदीच पिण्यायोग्य पाणी नव्हतं. वापरायला ह्याला पाणी गावामध्ये ठराविक वेळेमध्ये यायचं आणि वाड्यावस्त्यांमध्ये पण पाण्याची समस्या होती. मग आम्ही पहिल्यांदा सगळ्यात प्रोसेस चालू केली की आपल्या दौंड तालुक्याचे आमदार ॲडव्होकेट राहुलदादा कुल यांच्या माध्यमातनं आपण वेळोवेळी त्याच्यासाठी पाठपुरावा केला आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आणि सगळ्याच पाण्यासाठी आपण 5 कोटीचा निधी त्याच्यातनं मंजूर करून घेतला आणि आत्ता तो पूर्णत्वास गेला आणि त्याचं कामही आता जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये आहे. 70-75% काम त्याचं पूर्ण आहे. हे यामध्ये पहिला फक्त गावठाणामध्ये पाण्याचा पुरवठा होता. आत्ता आपण गांडाळवाडी, शिंदेवाडी अगदी गावाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्याचा त्यामार्फत प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये पण आणखीन काही थोड्याशा निधी अपूर्ण आहे. त्याच्यासाठी पण आपण पुढचा पाठपुरावा चालू केला आहे आणि प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरापर्यंत पिण्याचं चांगलं शुद्ध पाणी पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतोय. आपल्या गावामध्ये रस्त्यांची फारच दुरावस्था होती. म्हणजे गावठाणामध्ये गाव अगदी 25% आहे आणि बाकीचं सगळं गाव हे विखुरलेलं आहे. म्हणजे जवळजवळ म्हणजे 5 किलोमीटरपर्यंत गावापासून राहणाऱ्या आपल्या वाड्यावस्त्या आहेत आणि तिथपर्यंत जाण्यायोग्य रस्ते एकतर आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं रस्ते काही बसवले, काही आमदार फंडातनं बसवले आणि गावामध्ये असं कुठलाही अगदी 80% गाव आपण काँक्रिटीकरण म्हणजे काँक्रीट रस्त्यांनी, वित्त आयोगातनं असेल, तुमचा दलित सुधारचा निधी असेल, सगळ्या प्रकारच्या निधींमध्ये गावातले 80% रस्ते आणि गटर लाईन्स या 80% कव्हर करण्याचा आपण प्रयत्न. आता महिलांसाठी म्हणजे आपण म्हणजे महिलांच्या आपण कुठेही कार्यक्रमात ह्याच्यात गेलं की त्यांचं समाधान असतं खूप की ताई की म्हणजे खूप छान हे 5 वर्षात हे गेलं आणि परतही गावाला महिला सरपंच मिळावी अशी त्यांची म्हणजे महिलांची एक इच्छा त्यांनी व्यक्त करतात की बाबा गावामध्ये महिला सरपंच झाल्यामुळं आम्ही बाहेर पडू शकलो, त्यांचं एक समाधान असतं. आणि तुम्ही तर अगदी खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलं, तुमच्यामुळे आम्हाला सगळं बाहेर पडू शकलो आम्ही, बचत गट असेल, सिहले असेल, आणि हीच माझ्या कामाची पोहोचपावती मिळाली. ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद काहीच असू शकत नाही. मी माझ्या परीनं जे काही देता आलं गावाला ते 100% देण्याचा प्रयत्न केला, पूर्ण डेडिकेशनने केलं. यामध्ये माझ्या कुटुंबाचा फार मोठा वाटा आहे, त्याचबरोबर माझ्या ज्या महिला सदस्य आहेत, इतरही सदस्य आहेत, त्या सदस्यांनी पण अगदी कुठलंही अगदी रस्त्याचं काम असेल, अंगणवाडीचं काम असेल, कोणतंही काम तिथं उभं राहून करून घेतलं. त्यामुळं गावामध्ये चांगल्या दर्जाची कामं योग्य वेळेत कामं पूर्ण झाली आणि लोकांच्या अगदी स्मरणात राहील असे हे 5 वर्षाचं काम ह्या सर्व सदस्यांच्या आणि माझ्या कुटुंबाच्या सहकार्यामुळं, त्यांच्या मला पाठिंबा दिला त्यांनी, गावानेसुद्धा माझ्यावरती जो विश्वास टाकला तो विश्वासालाही मी या ठिकाणी सार्थ राहिले आणि माझ्यात परीने मी 100% देण्याचा प्रयत्न केला. माझ्या कुटुंबाने गावासाठी 100% देण्याचा प्रयत्न केला. गावाचा माझ्या परीने जेवढा विकास करता येईल तेवढा विकास करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यासाठी मी सगळ्या म्हणजे गावकऱ्यांचं तर आभार मानतेच. ज्या पद्धतीनं मी या 5 वर्षामध्ये गावासाठी काम